जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात झालेल्या घोटाळ्याची मृत व्यक्तींच्या नावानं टेंडर मंजूर करून बोगस स्वाक्षऱ्या करून तब्बल 72 लाख रुपयांचे बिल काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात उघडकीस आला असून जिल्हा परिषद प्रशासनामध्ये यामुळे खळबळ उडाली आहे आणि जिल्हा प्रशासनानं याच्या चौकशीचे आदेश देत अखेर स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी खोटी माहिती आणि मृत व्यक्तींच्या नावानं टेंडर प्रक्रिया करून काम करत पैसे देखील उचल करणाऱ्या अशा व्यक्तींच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र देत संबंधित कागदपत्रही पोलिसांना पुरवलेली आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत 8 लाख रुपये किमतीच्या विद्युतीकरणाचे 8 कामे गोंदिया शहरातील बग्गा यांच्या फर्मला देण्यात आले होते. त्यामध्ये आरोग्य उपकेंद्र भरणोली खोबा, मेंढा उपकेंद्र खेडेपार डोंगरगाव डेपो, त्याचबरोबर धापेवाडा झाशीनगर कर्टी येथील कामांकरिता निविदा मंजूर करण्यात आली होती. याच भरणोली येथील आरोग्य उपकेंद्राकरिता 7,15,000 रुपयांच्या कामाची निविदा गोंदियातील पी ए बग्गा कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर यांना सादर केली होती. ती निविदा 0.11% कमी दरानं सादर केल्यानं बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी 4 मार्च 2022 अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात बग्गा फर्मच्या संचालकांना वाटाघाटीसाठी बोलविण्यात आलं होतं. तर विशेष म्हणजे बग्गा फर्मचे संचालक प्रीतपाल सिंग अमोलक सिंग बग्गा यांचा मृत्यू 19 फेब्रुवारी 2021 झाल्याची नोंद 3 मार्च 2021 गोंदिया नगर परिषदेत जन्ममृत्यू विभागात देखील करण्यात आले असून या संदर्भातील मृत्यू प्रमाणपत्र 17 ऑगस्ट 2022 बग्गा कुटुंबियांना देण्यात आलेला आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू हा 19 फेब्रुवारी 2021 रोजी झाला असता मार्च 2022 त्यांच्या नावावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात टेंडरची वाटाघाटी करण्यासाठी बोलवले असता मृत व्यक्ती कसा आला असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. तर बग्गा फर्मचे संचालक प्रीतपाल सिंग अमोलक सिंग बग्गा हे मृत असताना त्यांच्या मुलाने स्वतः मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात हजर राहून शासनाची फसवणूक करत हे वर्क ऑर्डर मिळवून घेतलंय. हे निष्पन्न झालं असल्यानं आता स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी स्वतः पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र काढले आणि पोलिसांना लागत असलेली संपूर्ण कागदपत्रे सुद्धा त्यांनी पोलिसांना पुरवली आहेत. तर पोलीस आता या प्रकाराची चौकशी करत आहेत. यामध्ये कोण सहभागी आहे हे आता पोलीस तपासात लवकरच समोर येईल. जिल्हा परिषदेमध्ये मागच्या मार्चमध्ये आपल्याला विद्युतीकरणाची कामं करणं अपेक्षित होतं. कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण तो निर्णय घेतला होता आणि आपली जी उपकेंद्र बांधून तयार होती आणि फक्त इलेक्ट्रिफिकेशनच्या कामामुळं ते आपण उपयोगात आणू शकत नव्हतो म्हणून आपण त्याचे टेंडर काढून कामं अलॉट केलेली होती. त्यावेळेला ही जी कामं अलॉट झाली त्या जे पी ए बग्गा कॉन्ट्रॅक्टर होते तर त्या पी ए बग्गा कॉन्ट्रॅक्टरचा दर कमी असल्यामुळे आपण त्यांना ती अलॉट केली होती. तदनंतर आपल्याकडे या कार्यालयाला मागच्या 1-2 महिन्यापूर्वी तक्रार प्राप्त झाली की जे संबंधित ठेकेदार आहेत ते मृत असून मृत व्यक्तीला ठेके दिले गेलेले आहेत. तर याबाबत आपण सखोल चौकशी केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं, आपण मुख्याधिकारी गोंदिया यांना पत्र देऊन सदर व्यक्ती हयात आहे किंवा कसं याबाबत त्यांच्याकडनं एक्सप्लेनेशन घेतलं आणि त्यांच्याकडून आपल्याला असं समजलं की ते व्यक्ती मृत आहेत आणि त्याचं जे प्रमाणपत्र आहे मृत्यू प्रमाणपत्र ते त्यांनी या कार्यालयाला या तक्रारीच्या अनुषंगाने सादर केलं. ते सादर केल्यानंतर त्यांचे जे सक्सेसर आहेत सुमित प्रीतपाल सिंग बग्गा यांनाही आपण या सदर प्रकरणी नोटीस काढली होती पण त्यांनी आपल्या त्या नोटीसला उत्तर दिलं नाही. त्याच्यामुळे आमच्या तक्रारीत प्रथमदर्शनी असं निदर्शनास आलं की संबंधित जो पी ए बग्गा हा कॉन्ट्रॅक्टर होता तो मृत होता आणि त्याच्या मुलाने ही बाब या कार्यालयापासून लपवून ठेवून हे ठेके मिळण्याचा प्रयत्न केला म्हणून आपण त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र या कार्यालयातून पोलीस इन्स्पेक्टर यांना देण्यात आलेलं आहे. फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी आपण ऑलरेडी पत्र दिलेलं आहे, इश्यू झालेलं आहे. त्यांना जे काही कागदपत्र पाहिजे होते त्याच्यासाठी त्यांनी पत्र दिलं होतं, ते कागदपत्र सुद्धा आपण त्यांना आता हँडओव्हर केलेले आहेत. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.